इयत्ता सातवी विज्ञान या विषयामध्ये प्रकरण दुसरं आहे वनस्पतींची रचना व कार्य। तर ह्या वनस्पतींना नेमके कुठले कुठले प्रकारचे अवयव असतात, ते कशा प्रकारे अंकुर होते, त्याला कशाचा गरज असते आणि त्या अवयवांची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। स्टार्ट म्हणायचं, कोणी हसायचं नाही हां, प्लीज स्टार्ट। वनस्पतीच्या खालच्या मुळाला आदिमूळ असे म्हणतात आणि वरच्या मुळाला अंकुर असे म्हणतात। आता आपण बघू मूळ सोट मुळाचा ह्या भागाला उपमूळ असे म्हणतात, ह्या मूळ प्रांतिक मूळ असे म्हणतात, ह्याला मूळ रूप असे म्हणतात, ह्याला मूलाग्र असे म्हणतात, मग खालच्या दिशेला मूल टोपी असे म्हणतात। माझ्या हातात एक वनस्पती आहे, ह्याला म्हणतात पान, ह्याला म्हणतात मुकुल, ह्याला म्हणतात वाढणारे टोक, ह्याला म्हणतात मुकुल, ह्याला म्हणतात पेर, ह्याला म्हणतात कांडे, ह्याला म्हणतात खोड। हा आहे सलगचा पान, हा दंतेरी, हा खंडित, ह्या पानाला मध्यशीर, ह्याला शीर, पर्णधार, पर्णांतर, देठ, पर्णांग। आता आपण फूल आणि त्या फुलामध्ये असणारा चार घटकांचा अभ्यास करणार आहोत। पहिला निदरपुंज, दुसरा दलपुंज, तिसरा कुमंग, चौथा जायांग। निदरपुंज कळी अवस्थित पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारखे भागाचे झाकलेले असतात, हे आवरण म्हणजे निदरपुंज होय। दलपुंज पाकळ्यांना बनवलेले असतो, वेगवेगळ्या फुलाने दलपुंज असे गुलाब।